केंद्रीय अर्थ राज्यमंत्री हे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान नांदेड येथे आले असता भागवत कराड यांना मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. प्रामुख्याने मराठवाड्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आम्ही संघर्ष करू असं माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. भागवत कराड हे या रेल्वे मंडळाचे अध्यक्ष होते, त्यांना या विषयाची संपूर्ण जाणीव आहे. हा निर्णय ते लवकर मार्गी लावतील असं देखील ते म्हणाले. राज्य शासन हे या विषयावरती चालढकल करत आहे, म्हणून याविषयी राज्यपालांना देखील अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. सुद्धा आम्ही चर्चा केली त्यांच्याबरोबर. मराठवाड्याला साऊथ सेंट्रल रेल्वेला न्याय दिलेला नाही आणि सर्वात कमी निधी आपल्याला दिलेला आहे आणि आपले अनेक जे रेल्वेचे प्रश्न आहेत ते अशाच म्हणजे राहिलेले आहेत, रेंगाळ्यात पडलेले आहेत. आणि लेटेस्टमध्ये आता नांदेड ते बिदर ही जी रेल्वे लाईन मंजूर झालेली होती ती सुद्धा रद्द करण्यात आलेली आहे. आम्ही त्यांना सांगितलं परभणी ते मनमाड दुहेरीकरण आणि इतर अनेक बाबी ज्या आहेत मराठवाड्याच्या रेल्वे संबंधीच्या त्यांच्या निदर्शनासाठी आणल्या आणि या सर्व बाबतीमध्ये त्यांनी स्वतः आम्हाला लक्ष घातलेलं आहे, परंतु अधिक प्रयत्न करण्याचं आणि आमच्याशी संवाद कायम ठेवण्याचं त्यांनी निर्णय काढलेला आहे. द वॉइस साठी गौतम कांबळे, नांदेड.